ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस नदी इतकी सुंदर होती की लहान लहान मुलं नदीत सगळीकडे पोहत राहायची. इतकी स्वच्छ होती नदी, निळशार पाणी होतं. हे पूस नदी जी आहे याला सर्व पूस नदी म्हणतात, पण आम्ही ह्या नदीला पूस माता यासाठी संबोधतो की काही वर्ष अगोदर ज्यावेळेला विदर्भामध्ये कोरडा दुष्काळ पडला होता त्यावेळेला पुसच्या लोकांना या पूस नदीनं या पूस मातेनं भरभरून पाणी दिलं. पण कालांतराने जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी पूस नदी दूषित व्हायला लागली. साधारणतः 2018 नदी ही तिच्या चरणसीमेवर होती. इतकी घाण होती की खूपच घाण, म्हणजे नदी लागली तर साधारणतः 500 मीटर अंतरावरून नदीचा घाण वास यायचा, शेवाळाचा वास यायचा. फार दुर्दशा होती नदी, छोट्या एका ओहळाच्या स्वरूपामध्ये वाहत असल्यासारखी होती. नदीमध्ये जलपर्णी, त्यानंतर नदीतली पाल, नंतर शेवाळ, याचं खूप मोठ्या प्रमाणात आच्छादन झालं होतं. त्याच्यामुळं या पूस नदीचं रूपांतर पूस नाल्यामध्ये होऊन गेलं होतं. नदीचं पात्र लहान झालं होतं, त्याच्यामुळं नदीत पाणी साठवत नव्हतं, त्याच्यामुळं ते पुराचं पाणी तर मग वारणामध्ये शिरणारच आहे. पुरामुळं जवळपास 10,000 ते 15,000 लोक यांनी प्रभावित व्हायचे. पुरामुळं आमची भिंत कोसळल्यामुळं आम्हाला बरेच वेळ समजा मेनकापड लावून सुद्धा तिथं राहायची पाळी आली आहे. माननीय लोकमान्य टिळकांचा हा नदीकाठी पुतळा आहे, तो पाण्यात पुतळा बुजला म्हणजे पुसतमध्ये आता पूरग्रस्त परिस्थिती पूर्ण झाली असं त्यावेळेला ठरवलं जायचं, आणि आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तो तातडीनं खाली करण्यात यायचा. पूस नदी ही 1,00,000-1,25,000 पुसतकरांची एक जीवनदायिनी आहे. त्या पूस नदीचं पुनर्जीवन झालं पाहिजे, तिचं स्वच्छता झाली पाहिजे, सौंदर्यीकरण झालं पाहिजे असं मनात बऱ्याच वर्षाचा असा विचार सुरू होता. ते 2018 मकरंददादा हे उलट सुलट हा नाट्यप्रयोग करण्यासाठी पुसत इथे आले होते. या नदीच्या पुलावून जात असताना त्यांनी पुसतच्याच एका नागरिकाला विचारले की हा कोणत्या प्रकारचा नाला आहे बो, कोणता नाला आहे. त्यावेळेला सांगितलं आलं की ही पूस नदी आहे बो. अशी खच्चीकरण का झालं काय झालं याची माहिती त्यांनी विचारली. त्याच्यानंतर नाम फाउंडेशनचे समन्वयक स्वप्नील देशमुख यांच्याशी त्यांनी माहिती घेऊन या नदीचं पुनर्जीवित करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी ताबडतोब 2 पुकलॅन मशीन मंजूर करून दिल्या या कामासाठी की तुम्ही काम करू शकता. पुसतकरांनी एक समिती गठीत केली, पूस नदी पुनरुज्जीवन समिती, आणि सर्व पुसतकर यांनी मिळून लोकवर्गणीतून ज्याला डिझेलला लागणारा जो खर्च आहे तर ते खर्च गोळा करायला सुरुवात केली. इतकं मोठं स्वरूप या कामाला आलं की ही एक मोठी चळवळ झाली. 18 पगड जातीचे, अनेक पक्षाचे, अनेक पंथाचे लोक एकत्र आले आणि नदी स्वच्छ करण्यामध्ये त्यांचा हातमार लागला. 40 दिवस अविरत काम चाललं आणि जवळपास 1 किलोमीटर पर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरण आम्ही करू शकलो. नदीच्या पात्राचं खोलीकरण झाल्यानंतर जसा प्रवाह सुटसुटीत झाला आणि जो पुराचा फटका बसत होता तो पुराचा फटका मग बसणं कमी झालं. त्याच्यामुळं हे नदी इतकीच पवित्र झाली, खोल झाली की या नदीच्या पुराच्या पाण्याचा सुद्धा धक्का पुसतला आता त्याच्यापासून नाही आहे. नदीचा जो पात्र आहे त्यामधला उचललेला गाळ गोटे हे सगळे उचलून एक नदीच्या बाजूला 4 एकराचं सुंदर असं पार्किंग लॉट तयार केला. हा पार्किंग लॉट तयार केल्यामुळं पुसत शहरामध्ये मोठा प्रॉब्लेम होता. ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी याचा पॉईंट नव्हता. ह्या सगळ्यांना नगरपालिकेने ती जागा दिली आणि आज पुसतमध्ये तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळं या नदीला पुन्हा पहिले दिवस चांगले दिवस नाम फाउंडेशनच्या मार्फत आलेले आहेत. ज्यावेळेस ही नदी स्वच्छ झाली त्यावेळेस लोक निवांत फिरायला नदीच्या काठी सकाळी येतात. बरेचसे विद्यार्थी आता या परिसरामध्ये अभ्यासाला सुद्धा बसतात आणि परत लहान लहान मुलं नदीचा जो आनंद होता नदीमध्ये उड्या मारायचा, नदीमध्ये पोहायचा, तो परत मुलं घ्यायला लागले. नाम फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे आमच्या पुसत नगरवाशावर फार मोठे उपकार झालेले आहेत.